आणि तुमच्यावरची जबाबदारी आहे मावळ शिवसेनेकडे परत खेचून आणायची. हा खासदाराच्या गावातून आलाय ना, त्याला आता परत गावातच पाठवायचा आहे. लक्ष संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये, मावळमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवणार ही ताकद आहे. 50 खोके आणि स्कॉर्पिओ बोलेरो लाथाडून संजोगजी शिवसेनेमध्ये आलेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधनात बांधून या परिवारात सामील करून घेतलेला आहे. शिवसेनेचा परिवार हा खूप मोठा आहे आणि आमचे कुटुंब प्रमुख हे माननीय उद्धव ठाकरे. संजोगजी म्हणाले, मी जेव्हा त्यांना प्रथम भेटलो तेव्हा भाऊ झाला. आम्ही सगळेच शिवसेनेच्या बाबतीत भाऊकच असतो, पण आता आपल्याला लढायचं आहे आणि तुमच्यावरची जबाबदारी आहे मावळ शिवसेनेकडे परत खेचून आणायची. वर्ष मावळताना 2023 मावळताना हा 2023 मावळताना हा शिवसेनेचा सूर्य पुन्हा एकदा मला तेजाना इतिहासा उगवलेला दिसतो. पिंपरी चिंचवड, मावळ या सगळ्या भागातून शिवसैनिक आले. संजोगजींना मानणारे कार्यकर्ते आलेले आहेत. हे सगळे आजपासून शिवसैनिक झालेले आणि शिवसेनेमध्ये कोणत्याही पदापेक्षा शिवसैनिक हे पद सर्वोच्च आहे. आम्ही सगळे खासदाराच्या गावातून आलाय ना, त्याला आता परत गावातच पाठवायचं आहे. लक्ष मला पूर्ण खात्री आहे, ज्या संख्येनं ज्या ताकदीनं आपण आलेलो आहात ही ताकद संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये, मावळमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवणार ही ताकद आहे. आणि फक्त लोकसभा नाही, प्रत्येक विधानसभा, महानगरपालिका, या प्रत्येक महानगरपालिकेपासून ते प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत आपल्याला काम करून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवायचा आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांचे हात त्या दृष्टीने मजबूत करायचे. ज्याने या महाराष्ट्राचा अपमान केला, ज्याने या मातोश्रीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, त्या पवित्र वास्तूमध्ये आपण आज उभे आहोत. ते पावित्र्य आणि ती ताकद आपल्याला दाखवण्यासाठी आपण जमलो. म्हणून मी पुन्हा एकदा संजोगजींचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की आपण या संघर्षाच्या काळामध्ये आमच्या बरोबर उभे राहिलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.